नमस्कार मित्रांनो, शुभ दीपावली सर्वांना। आमच्याकडून शेताने मस्त साडी घातले आणि पहिली दिवाळी आहे आमची, तर उठणं लावायचं आहे, म्हणजे बायको उठणं लावणार नवऱ्याला अशी प्रथा आहे, तर ते आम्ही करतोय। तर व्हिडिओमध्ये बघाल तुम्ही आता। सर्वांना लक्ष्मीपूजनच्या खूप खूप शुभेच्छा। माझ्याकडून पण लक्ष्मीपूजनच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप लक्ष्मी येऊ दे सगळ्यांकडे। हो, आणि कमेंट मध्ये पण तुम्ही आम्हाला विश करा, मस्त मस्त विश करा, एकदम भारी भारी। पहिली दिवाळी आहे, कशी वाटते ते नक्की सांगा कमेंट मध्ये। तर चला आता आपण पहिलं उठणं लावून घेऊया। मला श्वेताने इकडे उठणं घेतलंय, मला या टेबलवर बसायचं आहे आणि श्वेताने साडी घेतलंय मस्त। चला चला आवरून घेऊ। पाटीला लाव, साडीला लाव, पाटीला एक्स्ट्रा गोरा हो दे। पायाला पण लावतो पायाला तेवढं। झालं रांगोळी लाव ना। अशा प्रकारे बायकोने उठणं लावून झालेलं आहे मंडळी। उठण्यानं वगैरे आंघोळ करून झाले, शेताने मस्त उठणं लावलं, असं एकदम गोरा गोरा झालोय, एक्स्ट्रा ग्लो आलाय ना मस्त। ह्याच्याने स्पेशल वगैरे करायला पाहिजे असं मला वाटतं उठण्याने, म्हणजे श्वेताकडून करून घ्यायला पाहिजे मला, म्हणजे मी अजून गोरा दिसेन। तर हे दोन कारटी कारेटी कारेटी आता हे आम्ही फोडणार आहोत। पारंपरिक पद्धतीने आम्ही दिवाळी साजरी करतोय, तर नैवेद्य पण दाखवायचा आहे देवाला अजून, तर हे आधी फोडतो आम्ही, नंतर मग नैवेद्य वगैरे दाखवतो, नंतर आम्ही फराळ खातो। आल मित्रांनो, आता अरे होणार एक कारेटा फोडणे का हे डाव पाय के अंगठे से फूट नहीं रहा है, जोर से दबा रहा हूं, पचक गया अभी इसका भी मैं हमारे माथे पे लगाने वाला हूं। ओए गाठिया परे, बी मेरे हाथ में नहीं आ रहा है। ओए गाठिया ऐसा कैसा है बी बलबलीत? अरे करत नाही था
बात है कि हाथ में एक भी आ गया है। खड़ू खड़ू लग रहा है मेरे को। असं कसं पण कसं लावते सरळ करतो ना, दोनच लावतात मध्ये। मंडळी बघा, दोन बिया लावलेत कारट्याच्या, कशा दिसतात? आता श्वेता तिच्या डाव्या पायाच्या अंगठ्याने कारट फोडणार आहे। ओय कारट्या तोड दूंगा, फोड दूंगा जमीन से। असं गेलं माझं तसं गेलं, जमीन से हँड पंप हूँ कर दूंगा भाई। भाई बघ, यासुगले मस्त लागला तू। यांना काय असे नक आहेत ना यांच्या बोटांना, तर लगेच उचलतात। आम्हाला पण नक वाढवायला पाहिजेत। ओए काट्या, आई एम रियली सॉरी, तुमको पिचक दिया। ओए ओए, तुम बहुत चिकने देख रहे हो, सहज हो जाएगा। मस्त मस्त, एकदम भारी दिसते। क्यूट दिख रहे हो तुम। ऐसे ही सच्ची सवरती रहो भाई। चला देवाला नैवेद्य दाखवूया फराळाचा, आणि मग आपण फराळ करूया। चलो फिर, कशाला बड़ा जोर। खैर, अशा प्रकारे आता आम्ही फराळ खातोय। घ्यावे तुम्हाला प्रसाद, नाही घ्यावे तुम्हाला फराळ। हो या फराळ खायला, फर्स्ट दिवाळीचं फर्स्ट फराळ। चकली तुम्ही खाओ, मला देते का? तू खा का? मला फराळ फळामध्ये फक्त बेसनचे लाडू आवडतात, बाकी हे काय नाही दिलं तरी नाही खाणार मी। मला फक्त बेसनचे लाडू आणि बेसनचे लाडू बस, बाकी काय नको। श्वेता तर सर्व संपवणार आहे, मी माझ्यासाठी बेसनचा लाडू घेऊन येतो। तर मित्रांनो, हे आहेत बेसनचे लाडू। आणि हे खास खास वहिनीने माझ्यासाठी मागवलेले, तर हे खास बेसनचे लाडू वहिनीने माझ्यासाठी ऑर्डर केलेले। रावयाचे लाड आहेत, आम्हाला कोण विचारते, एकदम स्पेशल। थँक्यू सो मच वहिनी साहेब, तुम्ही हे स्पेशल लाडू ऑर्डर केलेत खास माझ्यासाठी, त्यासाठी नाही माझ्यासाठी। तू तेवढंच खा। ओके ओके, विचारत पण नाही लाडूला। नाही आता नाही, मी खाणार।
चला जेवण फराळ खाऊन घ्या, आम्ही पण खातो, आमच्याकडे या दिवाळीला। आणि आज संध्याकाळी आम्ही शेताच्या घरी जाणार आहोत खास विश करायला दिवाळी। पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। तर व्हिडिओ मध्ये पुढे अजून राहा, अजून पुढे व्हिडिओ आहे। तर चला आता आपण संध्याकाळी भेटू।